सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। माझ्या नावाने कोणी सांगितलं ना तर शशिकांत भोईर आला, आता सुधाकर सोनाने साहेब आले किंवा संदीप नाईकांनी जर बोलवलं तरच जायचं। संदीप नाईक, सुधाकर सोनाने, शशिकांत भोईरच्या व्यतिरिक्त माझ्याकडून निरोप देणारा दुसरा कोणी माणूस नाही। गणेश नाईक यांनी नुकतीच श्रमिक नगर खैरणे MIDC या क्षेत्राला भेट देऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी त्यांच्यासह माजी नगरसेवक शशिकांत भोईर, माजी महापौर सुधाकर सोनावणे देखील उपस्थित होते। यावेळी लोकांशी चर्चा केल्यानंतर गणेश नाईक यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली की खोट्या कल्पना देऊन लोकांना चुकीच्या मार्गाला नेले जात आहे। याबाबत पत्रकारांशी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितले की माझ्याकडून श्रमिक नगर येथील जनतेला केवळ संदीप नाईक, सुधाकर सोनावणे आणि शशिकांत भोईर हीच लोक निरोप देण्यासाठी येतील। अन्य कोणी निरोप देण्यास आले तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। माझ्या नावाने कोणी सांगितलं ना तर शशिकांत भोईर आला, आता सुधाकर सोनाने साहेब आले किंवा संदीप नाईकांनी जर बोलवलं तरच जायचं। संदीप नाईक, सुधाकर सोनाने, शशिकांत भोईरच्या व्यतिरिक्त माझ्याकडून निरोप देणारा दुसरा कोणी माणूस नाही। पुढे त्यांनी असेही सांगितले की श्रमिक नगर हे क्षेत्र 25 वर्षांपूर्वी त्यांनी वसवलेले आहे। या ठिकाणी 280 घरे बांधण्यात आली होती, परंतु आता या लोकांसाठी 370 स्क्वेअर फीटची घरे बांधली जातील आणि त्या ठिकाणी गॅस आणि पाण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल की जेणेकरून सगळ्यांना चांगल्या वसाहतीत राहण्याचा आनंद मिळेल। प्रश्न असे, ही झोपडपट्टीतील लोक भोली बाबडी यांना राजकारणातले आतले छक्केपंजी माहीत नसतात। कोणीतरी येतो, त्यांना काहीतरी खोट्या कल्पना देतो आणि त्यांना फसून चुकीच्या मार्गाला नेतो। हे श्रमिक नगर हे मी वसवलेलं नगर आहे साधारणपणे 25 वर्षापूर्वी। आता त्याच्यानंतर तिकडच्या ठिकाणी आपण 280 घरं बांधली, छोटी घरं आहेत। आता या लोकांकरता 370 स्क्वेअर फुटाची घरं बांधली जातील, एक पैसा न देता गॅसचे कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन, जेणेकरून यांचं जीवनमान उंचावेल, सगळ्यांना म्हणजे चांगल्या सायंटिफिक वसाहतीत राहण्याचा एक आनंद मिळेल। आणि त्याकरता ही जबाबदारी शशिकांत भोईरांकडे दिलेली आहे। संदीप नाईक त्याच्यावर मॉनिटरिंग करतात। गणेश नाईक यांनी असेही सांगितले की सदर प्रभाग हा SC वर्गासाठी आरक्षित झाला आहे आणि म्हणून माजी महापौर सुधाकर सोनावणे यांना या प्रभागातून उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे। पक्षाकडून यावर शिक्केमोर्तब केले जाईल आणि भविष्यात या प्रभागातील जनतेची कामे पुढे रेटण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केले जाईल। हा जो प्रभाग आहे हा SC झालेला आहे, शेड्यूल कास्टसाठी झालेला आहे आणि म्हणून ज्यांना या शहराचा 1995 पासूनचा अनुभव आहे असे सुधाकरजी सोनावणे यांना ह्या प्रभागामधून तिकीट देण्याचं निश्चित झालेलं आहे। फक्त पक्षाचा शिक्का मारून आहे तिथं आणणार आणि 5 वर्ष सुधाकरजी सोनावणे या ठिकाणी या जनतेची जी कामं जी आपण ठरलेली आहेत ती पुढे रेटण्याचं काम करतील आणि एक यशस्वी करतील। नंतर मग परत शशिकांत भोईर टेक ओव्हर करतील। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।